छत्रपती संभाजीराजे यांचे संपूर्ण बार्शी तालुक्यात जोरदार स्वागत झालं. दौऱ्याच्या दिवशी साकत तालुका बार्शी गावात स्वराज्य संघटनेच्या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी गेले असताना तेथील रस्त्यांची दुरावस्था पाहून राजे अस्वस्थ झाले. गावामध्ये 4,000 लोकसंख्या असताना देखील लोकप्रतिनिधी रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष करतात. गावात जाण्यासाठी रस्त्यावर सगळीकडे चिखलाचे साम्राज्य दिसून आले असून त्यामुळे गावात पायी चालताना नागरिकांना मनस्ताप होतो हे जाणून छत्रपती संभाजीराजे यांनी पायी चालण्याचा निर्णय घेतला आणि फेसबुक लाईव्हवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. स्थानिक पुढाऱ्यांनी जनतेवर दहशत माजवण्यापेक्षा येथील सुविधांकडे लक्ष द्यावं असं म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला. स्पीड न्यूज 24 कॅमेरामन रोहित कांबळेसह एकनाथ पाटील. बार्शी तालुक्यात आहे. 4,000 ते 5,000 लोकांची गावाची लोकसंख्या आहे. इतकी वाईट परिस्थिती आहे. इथं साधं चालता येत नाही. माझ्या स्वागतासाठी सगळे लोक आले होते, पण त्यांची धाडससुद्धा झाली नाही की मी गाडीतनं उतरू. पण शेवटी मी काय थांबलो नाही, मी गाडीतनं उतरलो आणि परिस्थिती स्वतः पाहिलेली आहे. 75 वर्षांनंतरसुद्धा स्वातंत्र्य मिळून ही जर परिस्थिती असेल ही अत्यंत दुर्दैवी. बार्शीचे जे आमदार आहेत, जे इथले आपले खासदार आहेत, पालकमंत्री आहेत, यांनी ह्या गावाकडं माझी हात जोडून विनंती आहे की आपण लक्ष घालावं आणि ह्या गावातल्या लोकांसाठी रस्ता करून द्यावा, साधा रस्ता करून द्या. नमस्कार, मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज 24. तेव्हा लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. काय कळलं काय? धन्यवाद. चहा घ्यायचा आहे तर मग सलगर माधुरी कॅफे मध्ये, कोल्हापूर पन्हाळा रोड केरली फाट्यानजीक. एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल. सलगर माधुरी कॅफे मध्ये चहा सोबत गुळाचा चहा, स्पेशल कॉफी, सरबत, मसाले ताक, भाकरवडे, क्रीम रोल, बिस्किटे, टोस्ट, सगळं काही सलगर ब्रँडचे उत्पादन. मस्त आणि चविष्ट पदार्थांचा अनोखा संगम म्हणजे सलगर माधुरी कॅफे. संपर्कासाठी पत्ता माधुरी दळवी जाधव, 99 23 85 57 29.